श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी या विद्यालयाच्या बांधकामाच्या संदर्भामध्ये जो काही गैरव्यवहार झालेला आहे, या ठिकाणी जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन या गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये आम्ही सविस्तर भूमिका 3-3.5 महिन्यापूर्वी मांडली होती। त्यानंतर गावातील ग्रामस्थांच्या जवळपास 500 ते 600 ग्रामस्थांच्या सह्यांचा तक्रारी अर्ज रयत शिक्षण संस्थेचे सचिव, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसे पाटील आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना त्या ठिकाणी हे तक्रारी अर्ज त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते। परंतु 3.5 महिने होऊन गेले तरी सुद्धा या प्रकाराची कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही। आमची त्या तक्रारी अर्जामध्ये मागणी होती की या शाळेच्या कामामध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे त्याची चौकशी होऊन दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करा आणि जी अपहाराची रक्कम आहे ती त्यांच्याकडून वसूल करा आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा आणि संबंधित ठेकेदाराची नार्को टेस्ट करा। म्हणजे यामध्ये कोणाकोणाचे हात त्या ठिकाणी गुंतलेले आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी बाहेर येईल। त्या अनुषंगाने उद्या श्रीराम विद्यालयामध्ये दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होत होता, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही शांततेच्या मार्गाने पिंपळगाव खडकी येथील मुख्य चौकामध्ये त्या ठिकाणी मुक्तादेवी स्टेजवरती कर्मवीर भाऊराव पाटलांची प्रतिमा ठेवून त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आत्मक्लेश आंदोलन त्या ठिकाणी करणार होतो। परंतु या आत्मक्लेश आंदोलनाला पोलिसांनी त्या ठिकाणी परवानगी नाकारलेली आहे। आमच्या बरोबरच्या माझ्या सहकाऱ्यांना आणि मला त्या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि एक प्रकारे या कार्यक्रमाला विरोध करून दडपशाहीचा प्रकार करण्याचं काम त्या ठिकाणी पोलिसांमार्फत त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। एकीकडे भ्रष्टाचार केलेल्या लोकांना राजरोसपणे त्या ठिकाणी मोकळं सोडलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूनी आजपर्यंत शांततेच्या मार्गाने आम्ही ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। कारण या शाळेमध्ये जो ग्रामस्थांनी 1.6 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे तो प्रत्येक ग्रामस्थाच्या कष्टाचा पैसा आहे आणि म्हणून त्याचा पैनपैचा हिशोब त्या ठिकाणी मिळावा या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करायचा प्रयत्न करतोय। तर त्या ठिकाणी दडपशाहीचा वापर करून अशा पद्धतीने पोलिसी बळाचा पोलिसी अत्याचाराचा आणि आमच्यावर दडपशाही केली जाते या प्रकाराचा मी तमाम पिंपळगाव खडकी ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीनं दडपशाही करून आमचा आवाज जर दाबण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो आवाज तुम्हाला दाबता येणार नाही। भविष्य काळामध्ये सुद्धा ही लढाई आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि ग्रामस्थांच्या पैनपैचा हिशोब घेतल्याशिवाय आणि दोषींवरती कठोर कारवाई झाल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।